नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. विनाकारण फिरणाऱ्या गर्दी करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्यामुळं 19 जुलैपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. असं असतानाही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांची, त्याचबरोबर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. गर्दीवर नियंत्रण आणणं, विक्रेत्यांवर कारवाई करणं, त्याचबरोबर रस्त्यावर विक्रेत्यांना बसू न देणं हे काम महापालिकेचं असतानाही मनपाची पथकं कारवाईचा दिखावा करत असल्याचं चित्र होतं. केवळ 3 ते 4 आस्थापनांवर कारवाई करून फोटो सेशन महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत होतं. अखेर सांगलीच्या अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी पोलीस फौजफाट्यासह रस्त्यावर उतरत गर्दी करणाऱ्या आणि विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. भाजी मंडई, मारुती चौक, प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी करणाऱ्या, त्याचबरोबर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर थेट कारवाई करण्यात आली. रस्त्यावर मावा खाऊन थुकणाऱ्यांना यावेळी दंडही करण्यात आला. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरात बीट मार्शलमार्फत पेट्रोलिंग करण्यात येत आहे. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी यावेळी बोलताना दिली. असं आहे की लोकांचे गैरसमज झाले की जे काय आदेश काढले जिल्हाधिकारीकडून त्या आदेशाचं म्हणजे कुठं जर त्यात तफावत आहे त्यामुळे लोकांचा संभ्रम निर्माण होतो. नाही, लोकांचा संभ्रम होतो का नाही हा पब्लिकचा प्रश्न आहे. आमचा कन्सर्न एवढाच आहे की मास्क कंपल्सरी असला पाहिजे, कारण नसताना बाहेर नाही आलं पाहिजे तुम्ही. आणि जर तुम्ही नियम जे काही आम्ही सांगतो की बा तुम्ही 2 व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे, आता जर आपण पाहिलं तर कारण नसताना रोडच्या साईडला बसलेले, गाड्यांवरती मोबाईलमध्ये चेक करत बसलेले बरेचसे लोकांवर आपण आता कारवाई केलेली आहे. अशा लोकांच्या बाबतीमध्ये आम्ही कडक कारवाई करणारच आहोत. अशी काही फिरती पथकं आता आपली राहणार आहेत पोलिसांची? आमच्याकडे मोटरसायकलवरून जे काही आमचे बीट मार्शल्स आहेत त्यांची पथकं आहेत. आपले जे सेकंड अधिकारी त्यांच्या गाड्या प्रभारी अधिकारी स्वतः फिरत आहेत. DYSP आमचे सगळे स्वतः बाहेर पडत आहेत आणि आम्ही स्वतः, मी आणि SP साहेब, आम्ही अधूनमधून त्यांच्यावरती म्हणजे आम्ही स्वतः देखील बाहेर पडतो आमच्या स्टाफसह, जेणेकरून आपल्याला लोकांचं हे जे काही विदाऊट कारणाशिवायची मुवमेंट आहे ती थोडीशी रिस्ट्रिक्टेड करता येईल. सांगली जिल्हा आणि शहरातील कोरोना पेशंटची वाढती संख्या पाहता पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण जिल्ह्यासाठी शासनानं जी काही रेग्युलर नियमावली आहे दैनंदिन कामकाजाची ती अत्यंत कडक केलेली आहे. याच्यामध्ये काल सकाळी म्हणजे दिनांक 14 ते 19 या दरम्यान या कालावधीमध्ये पुन्हा एकदा आपण कडक लॉकडाऊन करत आहोत. आणि या कडक लॉकडाऊनमध्ये कुठलेही हॉकर्स असतील, इतर जे कोणी फिरणारे मॉर्निंग वॉकला बाहेर पडणारे पब्लिक असेल यांच्यावरती कडक निर्बंध लावलेले आहेत. याच्यामध्ये जे भाजी विक्रेते आहेत त्यांनी ऑथोराइज्ड महापालिकेच्या ज्या जागा आहेत तिथंच आपली विक्री करायची आहे. ज्या ठिकाणी विक्री सेंटर्स आहेत त्या ठिकाणी सर्व सोशल डिस्टन्सिंगचे नियम खरेदी करणारे आणि विक्रेते दोघांनीही पाळायचे आहेत. जे कोणी अनावश्यकरित्या बाहेर रस्त्यावर ठिकठिकाणावरती भाजी विकत असेल, इतर काही वस्तू विक्री करत असतील यांच्यावरती पोलीस अत्यंत कडक कारवाई करणार आहे. आजपासून म्हणजे कालपासूनच पोलीस दलानं कडक कारवाई सुरू केलेली आहे, पण आजपासून आम्ही स्वतः, माननीय SP साहेब, सर्व आमचे DYSP प्रभारी अधिकारी हे रोडवर आहेत. आणि पुन्हा एकदा आम्ही पब्लिकला आमचं सांगणं आहे की सांगली जिल्ह्यातून ही जी काही वाढती संख्या आहे ही जर आपल्याला कमी करायची असेल तर सर्वांनी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. विदाऊट रिझन घरातून बाहेर पडणं, छोट्या छोट्या कारणांसाठी वारंवार बाहेर पडणं, मास्क न वापरणं, घेतलेला मास्क हनुवटीवरतीच ठेवणं म्हणजे त्याच्यामध्ये नाक आणि तोंड पूर्ण बंद करणं, ह्या ज्या काही सर्व जबाबदाऱ्या आहेत त्या सर्वांनी पार पाडायच्या आहेत. सांगली जिल्हा पोलीस दल हे आता जे कोणी ऐकणार नाहीत, नियमांचं जे कोणी पालन करणार नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करणार आहेत. अनावश्यक फिरणाऱ्यांच्या बाबतीत जास्त लोक दिसत आहेत अशी, त्या बाबतीत काय आपण? मी आत्ताच सांगितलं जे विदाऊट रिझन जे बाहेर पडत आहेत आणि जेव्हा पोलिसांनी विचारल्यानंतर वेगळे कारण सांगतात की छोटे त्याच त्याच गोष्टी रिपीट,
तर अशा लोकांवरती आमच्याकडून आता सकाळ दुपार संध्याकाळ दैनंदिन हे जे काही पेट्रोलिंग आहे कारवायांचं सत्र आहे याच्यामध्ये अशा लोकांवर विनाकारण फिरणाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाणार आहे. पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवा.